हे बघा मित्रांनो, कसं कांद्यामध्ये पाणी आहे आणि काही वेळेस असं होतं, आपण कांद्याचं शेत भिजावतो आणि त्या टायमाला आपण भिजवत असताना विहिरीतलं पाणी निघतं आणि एक दोन सार असं भिजायचं राहत्यात. तर आता ह्या कांद्यातल्या आपल्याला पाणी काढून द्यायची वेळ आली आहे, कारण पाऊसच तितका झाला. तर हे बघा दादाने मी इथं पाईप टाकून हे पाणी बाहेर काढून दिलं. माझ्या आधी दादाचं काम चाललं होतं हे, आणि नंतर मी आल्याच्या नंतर हे दादाला सगळं करू लागलो. पाणी लय झालं ना शेती ना, पाणी विश्वास ना कमी पडलं काय मिळत नाही. असे शेतकरी जाव टाईम येतोय, एक टायमाला पाण्याखाली शेत जातात आणि एक टायमाला पाणी नसतं म्हणून शेत पीक वाळून जातं. अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आणलंय, वाईट परिस्थिती आहे. कारण वर्षा तो शिरक्षण केवढा तो पण सुकायला लागलाय आणि कांदे पण इतकं पाणी असं पाणी खाली पाईप टाकलाय तो. मी याच्या आधी दादाचं काम चाललं होतं, मग मी आज्या नंतर जरा उकरू लागलो आणि मग पाईप टाकून घेतली, सगळी माती ओढून घेतली. जवळ गुडघ्याच्या कंबर इतका जवळजवळ खड्डा आम्ही खाली बांध खांदला आणि मग नंतर मग हे पाईप टाकलं. तर हे बघा बारक्याकडे जी खेळायची कशी चालली, धमाली बघितली का आमच्या मयूरची चिखलामध्ये बारक्या बोरांना असे खेळायची मज्जा असते अगदी. त्या गाड्याची मज्जा चालली ना, आमचं चाललंय काम करायचं काम. असं पाऊस जास्त जमत नाही आणि कमी पाऊस झाल्याच्या नंतर पिकं वाळून जातात, अशी शेतकरी बिकट परिस्थिती असते. आणि शेतकरी दिवस काढू जाणं आणि सगळ्या होणारा हाल सुसू जाणं लय अवघड आहे. ऐकून पण पाणी होते मकत ना, सगळं मकत पण पाणी पाणी झाली. तर तिकडं आईचं ना बाणायचं काय चाललंय ते बघू आता. तर हे बघा आता ह्या पाटाने पाणी होतंय, वरून पाणी मुरलेलं नाल्यातलं हे काही असं कडाने पाणी होतंय अगदी वरून. बघा आता आमचा मयूर पाण्यात ना घडी खेळतोय ना काय पोहतोय. आज घडी चाळतच गेला नाही, आज राहिल्या गाड्याने दांडी मारली आहे. बाकीची गेली ते चाळत, पण ह्या गाड्याने आज दांडी मारली आहे. जरा गावाला जायचं म्हणून गडी थांबला, काय वैला कसा पोहतोय हो. आज सगळं पाणी झंझा झाले, सगळं कडेने पाणी काढून दिले. आणि इकडे बघू आता आईचं बाणायचं काय चाललंय ते बघू. कोथिंबीरमध्ये हे बघा आता कोथिंबीरची काय अवस्था झाली, माझी शेतकऱ्याला जळ सोसायला लागते. आता हे कोथिंबीर फुकाट गेली बघा आमची, काय येतली थोडीफार आम्ही नेली उपटून, पर काय तिला टीक पडल्यामुळं काय मार्केटमध्ये तिला वांटेडच नव्हतं एवढं. तर चाललंय आईचं बाणायचं उपटायचं आणि द्यायच्यात हे बांधाव टाकून द्यायची आणि यामध्ये परत हे वावर नीट करून घ्यायचं म्हणायचं. हे काय अशी झाली अवस्था पहिली. हा इकडे बाणायचं ना आईचं चाललंय काम. कशी काय कोत मिरे इकडं आईचं चाललंय उपटाय. असं होते शेतकऱ्याचं मित्रांनो, शेतकरी कष्ट करतो बी घालतो परत सारं अनुभव ओढतो आणि हे असं नंतर असं होतं बघा अशी अवस्था आहे शेताची. आता वावर मोकळं करायचं म्हणून उपटून टाकून द्यायची बाहेर बांधाव. शेतकऱ्याचा बघा हे असा मालाची परवडा होती, लय परवडा. आता याला गिरायक नाही म्हणूनच बाजारामध्ये गेल्याच्या नंतर गिरायक नाही म्हणून अशी उपटाची ना पावसामुळे अशी वाट लागली. अशी शेतकऱ्याला जळ सोसायला लागते. आता वर जरा मिथी होती, त्या मिथीने जरा बरं केलं त्यातल्या, पण आता कोथिंबीरीने फसवलं असं शेतकऱ्याला बर्षका बुडी सोसायला लागते रे मित्रांनो. शेतकरी माल पिकावतो सगळं होतं आणि बाजार नसल्याच्या नंतरही अशी फेकून द्यायला लागते, किंवा कधी मग पीक आजाराला बळी पडते असं पण होतं. बरीच भानगडी असते याच्यामध्ये. तर अशी कोथिंबीर आली होती काही ठिकाणी बरी आहे, काही ठिकाणी उपटून आम्ही विकली, पण काय तिला मार्केट नाही भेटलं. 2 रुपये 3 रुपये 5 रुपये याच्यावर मार्केट नाही भेटलं. आम्ही काय बाकीची माता उपटून वावर तरी रिकामा करून घ्यायचं नाही, वावर परत लय दिवस मोकळं राहील त्यासाठी मग हे उपटून घ्यायचं. असे तर आहे बघा इकडं शेतीची, कारण आपण प्रत्येक व्यवसाय केल्यानंतर आपल्या त्या व्यवसायातून धंद्यातून आपल्याला कळतं. आम्ही मेंढरं वळतो तर आम्हाला मेंढरात किती नफा किती तोटा किती दवा दारूला औषधाला किती पैसे जातात काय त्यांना ते आपण जवळून पाहतो. तर शेतकऱ्याचं पण आपण शेती केल्यानंतर आपल्याला पण सगळं कळतं की शेतीला नांगरट डोंगरट पाळी पेरणी परत
सार वर्म वाढायचं, बी टाकायचं, बारा बानगडी सगळ्या करायच्या, पाणी द्यायचं, खत टाकायचं, आणि नंतर अशा अवस्था म्हणलं शेतकऱ्या सुद्धा लय अवघड आहे. कारण आपण व्यवसाय केल्याच्या नंतर आपण काहीतरी केल्याच्या नंतरच आपल्याला कळतं की बाबा त्या व्यवसायामधून कसं काय असेल ती. तरी अशा अवस्था झाली आहे कोथमिरीची आमच्या, काय प्रत्येक आपल्याला जळ सोसायला लागते. काय नाही त्या साईड आता एक त्यांचा झाला, एक सारा उपटून झाला माझा तिथून तिथून वाफा, आणि आता दुसरीकडे सुरुवातीला आता मी पण लागतो त्यांना उपटू. आता काय करायची, कसं काय मग आता कोथमिरीचं हा काय आता झालं, गिरी पाण्याने फुकाट गेली, फुकाट गेली, आता सारं खाल्लं, वाफ तयार केलं, कोथमीर टाकली त्यातमध्ये, आणि काय पावसाने गेली, आता काय करायचं. बारीक वावर असल्यानंतर आऊन एवढ्या कष्टातून शेती करायला दादाच बघा, दादा एक झाड लावतोय बघा, दादा बैला तिथं पाणी काढून दिलं, तिथं कोपरे दादा झाड लावायचं चाललंय काम, तिथं आता आम्ही बाहेर पाणी सगळं काढून दिलं. तर दादाने एक काय जरी झाड लावायचं चाललंय ते काय तिथं अशी कोथमीर उपटून फेकून द्यायची म्हणजे लय वाईट होती अवस्था. वय आली तर इकता येत नाही असं होते, त्याला बाजार मिळतोय खवा मिळत बी, तर आता घेतो उपटून. या बघा आम्ही सगळी कोथमीर उपटून बांधावर फेकून दिली, कारण तिला बाजार पण नाही आणि टीक पण पडली होती, त्यामुळं खपत नाही बाजारात नेल्याच्या नंतर त्याला अगदी झिरो किंमत, त्यामुळं बाजारात न्यायची आणि मग तिथं ओतून देण्यापर्शी फेकून देण्यापर्शी म्हणलं आपल्याच बांधावर आपण टाकून देऊ. असं लाखो शेतकऱ्याचं ही अशी गोष्ट होती, आणि मग खपत नाही त्यामुळं मग सगळं वावरातले आम्ही हे उपटून घेतली आणि बांधावर फेकून दिली, काय वावर निर्माण केलं. कितीतरी शेतकऱ्याला ही अशी जळ सोसायला लागते आणि शेतकरी मग हातबल होतो. तर हे बघा आता आमचा दादा वावरातली दगडीसुद्धा गोळा करतोय बांधाची खाली पडलेली, कधीच म्हणजे शेतकऱ्याला सुख नसतं, काय नाही काय कामच असतं. तर आता ही दगडी वर टाकायची, हे चाललंय दादाचं. हे आता सगळे आम्ही कोथमीर गोळा केली गम्याल्याने हाताने अशी टाकून दिली बांधावर. त्याचा टाइम लय बरा येतो जास्त करून, त्यामुळे शेतकरी गाळात जात्यात, कर्ज फेडता येत नाही लोकांच, काय सरकारी पैसे भेटत लय बी फेडता येत नाही, तुमचं आमचं घेतलं बी फेडता येत नाही, असे नुसखं झाल्यावर करणार काय. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा काय वाटला असा कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जर चॅनल नवे असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.